शासन मान्य स्वस्त धान्य चालवणारी अन्नपूर्णेश्वरी जिल्ह्यातील पहिली संस्था, युवा नेते बसवप्रसाद जल्ले यांचे प्रतिपादन। देशातील शेतकरी जगला तरच देशाची प्रगती होणार आहे, त्या दृष्टीने शेतकऱ्यांच्या विकासासाठी केंद्र शासन अनेक योजना राबवून शेतकरी सक्षम बनवला जात आहे। त्याचबरोबर महिला सबलीकरणासाठीही सरकारचे अनेक प्रयत्न सुरू आहेत। महिलांची आर्थिक उन्नती होण्यासाठी अशा संस्था गावोगावी निर्माण झाल्या पाहिजेत। बेळगाव जिल्ह्यातील अन्नपूर्णेश्वरी ही एकमेव महिला संस्था असून त्या संस्थेमार्फत शासनमान्य स्वस्त धान्य वितरित केले जात आहे। ही अभिमानास्पद गोष्ट असल्याचे प्रतिपादन युवा नेते बसवप्रसाद जल्ले यांनी केले। ते कारतगा तालुका निप्पाणी येथील श्री अन्नपूर्णेश्वरी महिला विविध उद्देशगा सहकारी संघाच्या शासनमान्य स्वस्त दुकान उद्घाटन प्रसंगी बोलत होते। आज आमचा भारत देशाचा आधारस्तंभ कोण म्हटलं तर ते आमचा भारत देशाचा शेतकरी म्हणून सांगायला या संदर्भात खूप अभिमान होत आहे। त्यांच्याबद्दल कितीही कौतुक केलं तर ते कमीच आहे, कारण त्यांच्याबद्दल सांगायचं असलं तर एक चार लाईन आठवते। ते काय म्हटलं तर देशाचं तोच अन्नदाता, तोच उभा जगाच्या पोशिंदा, किती सांगावी त्याची माहिती, तो तर सर्वांचाच अन्नदाता, असे आहे माझा राजा, तोच माझा शेतकरी राजा, म्हणून हे एक चार लाईन आठवते। परंतु यावेळी प्रथमतः स्वस्त धान्य वितरण केंद्राचे उद्घाटन व लक्ष्मी विश्वकर्मा प्रतिमेचे पूजन बसवप्रसाद जल्ले यांच्या हस्ते झाल्यानंतर पहिल्या 5 लाभार्थ्यांना धान्याचे वितरण बसवप्रसाद जल्ले, संघाच्या अध्यक्षा अरुणा खोत, उपाध्यक्षा वैशाली खराडे, APMC सदस्य नितेश खोत, तालुका पंचायत सदस्य दादासाहेब नरगट्टे यांच्या हस्ते करण्यात आले। यावेळी महिला संघाच्या सभासदांना 30% लाभांश वितरण मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले। यावेळी अध्यक्षा सौ अरुणा खोत यांनी स्वागत व प्रास्ताविक मध्ये महिला संघाच्या प्रगतीचा आढावा घेतला। नितेश खोत म्हणाले, या महिला संघाला स्वस्त धान्य दुकान उपलब्ध करून देण्यासाठी मंत्री शशिकला जल्ले, खासदार अण्णासाहेब जल्ले यांचा सिंहाचा वाटा आहे। महिलांच्या सक्षमीकरणासाठी आमचा प्रयत्न सुरू आहे। या संघाच्या माध्यमातून महिला सरकार क्षेत्रात सक्रिय होणार असल्याचे सांगितले। तालुक्यामध्ये प्रथमच महिला संघाला धान्य दुकान मंजूर झालेले आहे, आणि हे फक्त करण्याची ताकद आमचे दैवत राज्याचे नेत्या सौ शशिकला जल्ले वहिनी व आमचे देशाचे नेते शकुंतला कमते यांनीही मनोगत व्यक्त केले। या कार्यक्रमास तालुका पंचायत सदस्य दादासाहेब नरगट्टे, APMC सदस्य नितेश खोत, ढोणेवाडी ग्रामपंचायत अध्यक्ष तुकाराम माळी, सत्यप्पा माळी, बाबासाहेब खोत, देवप्पा देवकते, सोमा गावडे, सुकुमार माळी, वैशाली खराडे, रेश्मा जमादार, सुषमा गवळी, त्रिशला माळी, योगिनी कुलकर्णी, मंगल कुंभार, वनिता सप्तसागरे, अशोक कुरणे, दत्तात्रय खोत, दीपक अलंकार, ढोणेवाडीचे जनार्दन घाटके, अरविंद पाटील, चिमासो नाडगे, प्राथमिक कृषीपती संघाचे सर्व संचालक, कारतगा हाल उत्पादक संघाचे सर्व संचालक, श्री अन्नपूर्णेश्वरी विविध उद्देशगळ सहकारी संघाचे सर्व संचालक व कर्मचारी उपस्थित होते। सूत्रसंचालन करून आभार सुनीता कोगले मॅडम यांनी मानले।